आजच्या आपल्या शेफ आहेत कल्याणी पाटील आणि त्यांना असिस्ट करणार आहे प्रतीक पाटील. म्हणजे काय करणार माहितीये का, काम थोडस दुपटीने थोडस अजून वाढवणार है ना. मला आवडते दुपटीने काम वाढवायला. सांगितलं आज तू प्रतीकची मदत घ्यायची सगळी कामं करायला, कांदा कापायला, लसूण सोलायला. दिला का कांदा कापून दिला, टोमॅटो कापून दिलं, लसूण सोलला, तेवढं दिलं तीच मोठी गोष्ट आहे. लसूण सोलला, चिकन धुवून दिलं, बटाटा कापला. हा ना, तेच तसंच करूया आपण. गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि याच्या आधी काय झालेलं आहे ते तुम्ही बघा. काय काय चाललंय, काम करतो बायकोने कामाला. मला ते सगळ्यांचा लॉकडाऊन, तुला काम चालू आहे काय. बायको बोलली कांदा कापून ठेवा ना, राहतो जेवाल देणार नाही. असं घाबरतो तिला, घाबर लागते सगळे नवडे घाबरतात बायकाला. बघा असे काम करा लागतात. आता लसूण सोलला मग अशी डबा भरून. आता सांगितलं मला तिने की बाबा हे चार कांदे आहेत, हे दोन नाही, हे दोन कांदे नाही, इथे दोन, हे आणून द्या, टोमॅटो आणून द्या. ती बघा कोथिंबीर टाकूया ना. नाही नाही कोथिंबीर टाकायची नाही. काय बनवणार काय कल्याणी. कल्याणी मला वाटतं चिकन बनवणार, चिकनचा रस्सा वाटते गावठी स्टाईल एकदम. असं हा कल्याणीची आज नवीन रेसिपी आहे, नवीन ती रेसिपी कल्याणीची आहे. त्यात तुम्ही बघा कशी रेसिपी आहे, फुल गावठी स्टाईल मध्ये. गावठी स्टाईल मला माहित नाही काय रेसिपी, मला तेवढी बोलली एवढं कापूर ठेवा. आला आला बघा काम लावून टाकलं लगेच. थकून म्हणजे खूप थकून आलो. नाही ना आता रात्री जेवणार, दुपार जेवण आज दुपार जेव्हा आलो नाही घरी, लॉकडाऊन चालू आहे ना. तुम्ही अत्यावश्यक सेवामध्ये येतात काय. आम्ही अत्यावश्यक सेवामध्ये. असं कर, काम कर, अत्यावश्यक काम चालू आहे तुझा. काम कर हे बघा, हे अत्यावश्यक काम बघा. असं आमचं बाहेरचं काम पण अत्यावश्यक मध्ये येते, जे मी आम्ही कामं करतो ते. हे जर केलं नाही ना तर जेवायला नाही मिळणार तुझा. तीच गोष्ट आहे ना तुमच्या वेळी, कोणी असते सांगा जे बायकोला घाबरतात. बघा अशी अशी कामं कोण करते सांगा जे मला काम करायला लागते. बघा आज प्रतीक फुल फॉर्म मध्ये. अगं हे काय करून ठेवलंय सगळं इथे, काय चाललंय तुझं. मी खेळते. काय खेळतेस तू. कलरिंग बुक. अगं किती गोड दिसतेस तुझ्या शर्टाला. काय काय बघू, कॅमेरा आहे, अजून काय. हो बॅच आहे. हो बॅग पण आहे का. वा 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 छान ग, मस्त आहे. हे काय करतेस तू. खेळते. ए बी सी डी कोणाला शिकवतेस सगळं. हिला तू बघ, तुझा फ्रेंड आला बघ. बेस्ट फ्रेंड आला. तुम्ही तो भांडत असता का नेहमी. का काय रे भांडता तुम्ही. आम्ही भांडत नाही, आमचं तेव्हा प्रेम. ओय प्रेम नाही. ए काय करतेस. मिरची शोधते, लाल मिरची. तुला झाडावर चढायची सवय असेल ना गावात. हे काय खजाना आहे का याच्यामध्ये. अच्छा प्रतीकचे चायनीज सामान ठेवलंय. साहेब तुमचं काय चाललंय अजून. झालं म्हणलं आता टोमॅटो कापून झाली. वा 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 छान छान छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. पण कोथिंबीर टाका कल्याणी. कोथिंबीर टाकायची नाही, मी जेवणार नाही. एवढे उपयोग काय मिळत नाही कोथिंबीर शिवाय मजा नाही त्याला. कारण दोन दाप कोथिंबीर वाटणामध्ये तर आहेच आणि कोथिंबीर तशी पण टाकायची. कुकर लावतो ना तेव्हा पण टाकायची आहे, नंतर आपण जेव्हा लाल मिरची वगैरे टाकतो ना तेव्हा पण टाकायची. दोनदा टाकायची त्याच्यात. कोथिंबीर शिवाय चव नाहीये. बाहेर जाऊन शिवा मस्त. ऑर्डर करा नाही तर हॉटेल पण बंद आहेत तसे पण. हे अशी कामं करा तू बघा. टाक टाक कोणीतरी दया करा माझ्यावर. बघा किती गुणाचं साधा ना नवरा तुझा. एक काम करेल, 10 काम वाढून ठेवेल. ते काय सगळं पाडलं खाली. उठला आय प्रतीक तू. किती वाईट दिवस आले माझी माहित आहे का. चला आपण बनवूया गावाकडचं चिकन रस्सा. ची पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला दाखवते आज. हे बघ आमचे चिकन धुवायला मदत करतात. काय हो शेफ, जेवढी मदत करतात तेवढी कामं वाढून ठेवतात. काय बोलायचं आहे तुला. एक काम केलं ना चार काम वाढवत. तूच सांगितलं काम करायचं, मग काम करतोय मी. वाटण्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते. मिरची, ही लाल मिरची आहे. मी 5 मिरच्या घेतल्या. धने, लवंग, काळं मिरी, जिरा, बडीशो, दालचिनी आणि
ही दोन वेलची घेतली आहे बस. आणि खोबरं ओलं नाही सुकं खोबरं आहे आणि कांदा, हे सगळं आपण भाजून घ्यायचं आहे. बस चूल पेटवली का? चूल नाही, चूल पड गेलाय. पण खोबरं भाजून घेऊ. किती वेळा धुवून घेतो? मी 5-6 वाज होतो. आपलं खोबरं भाजून झालंय, आपण ते काढून ठेवूया. त्यामध्येच आपण दुसरे मसाले घेतले ते भाजून ठेवूया. शेफ तुम्ही आता काय करताय? बटाटे कापायचं काम दिलं मला. का पण बटाटे? चिकनमध्ये बटाटा का? हां मग बटाटा लवळ आम्ही सगळीजण. बटाटा पाहिजेच, बटाटा पाहिजेच. नाहीतर नाही तर ते मजा येत नाही. मटण असो किंवा चिकन असो किंवा शाकाहारी भाजी असो. मच्छी पण नाही, मच्छी नाही. मच्छीमध्ये कोळंबी. आपण मसाले भाजून झालेत, आपण हे काढून घेऊया. त्यामध्ये कांदा फ्राय करूया. तेल टाकलं मी, त्यामध्ये कांदा टाकते. कांदा भाजून झालाय, त्यामध्ये आपण हे सगळं टाकलं होतं. आपण हे मिक्सरला आता लहान बारीक करून दिले. चिकनसाठी दुसरं वाटण, हिरवं वाटण बनवायचं आहे. मी कोथिंबीर घेतली आहे, 4 पोपटी मिरची, लसूण आणि आलं. आता हे वाटून घेते. तयार झालं हे आपलं हिरवं वाटण आहे. आणि हे मिरची आपण दाखवलं सगळं साहित्य, खोबरा, कांदं, लवंग, वेलची, दालचिनी, धने. ओके, आता पुढे काय साहित्य लागणार आहे? आता आपण डायरेक्ट बनवायला घेऊया. डायरेक्ट कुकर मध्ये बनवशील? हा, कुकर मध्ये. तेल टाकते, 3 पळी मी तेल टाकलंय. तेल आपलं गरम झालंय. तेजपत्ता, दालचिनी, वेलची, लवंग मिक्स करून घेऊ. त्यामध्ये कांदा टाकूया. एक चमचा हिंग. आता आपण हिरवं वाटण टाकूया. 2 चमचे मी हिरवं वाटण टाकले. हे आता शिजवून घेऊ आपण. त्यामध्ये आता आपण टॅमॅटो टाकूया. हा, एक टॅमॅटो घेतले. टॅमॅटो पूर्ण शिजून द्यायचं आपण. टॅमॅटो शिजलं आपलं, त्यामध्ये आपण चिकन टाकूया. हे 1 किलो चिकन आहे, धुवून घेतलं. कोथिंबीर वाटण टाक, मग कोथिंबीर असणारच ना. त्यामध्ये बटाटा पण आपण टाकणार. बटाटा लावा पहिल्यापासून, बटाटा पहिला खायचा. किती एकदम प्रेमाने बघतो चिकन कडे, कधी होते आणि कधी खातो मी. 4-5 दिवस शाकाहारी खाल्ला ना. 2 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 1 झाकण लावून 1 शिटी घेऊया. पाणी नाही टाकायचं? पाणी नाही टाकायचं. ठीक आहे, आपण आता 1 शिटी देऊया. चिकन शिजतं तिथपर्यंत आपण भात बनवूया. 2 वाटी राईस घेतलंय. वाडा कोलम आहे बरोबर? हा, वाडा कोलम आहे. सगळे विचारतात तुमचा तांदूळीचा सुंदर आहे कसा, कुठला आहे. मी आता तांदूळ धुवून घेते, राईस धुवून घेते. मग पाणी किती ठेवायचं ते सांग, दाखवते. हे मी एवढं पाणी घेतलं भाताच्या वरती, एवढं हे पाणी. ओके, चिकनला झाली शिटी? हा, 1 शिटी झाली आहे. आता थोडं थंड झालं की आपण कुकर खोलूया. 1 शिटी झाली, आपण कुकर खोलून बघूया.
आपण यांच्यामध्ये पाणी नव्हतं टाकलेलं, एवढं पाणी नाही सुटलं त्याला बघा, एक थेंब पण नव्हतं पाणी टाकलेलं. गॅस चालू करूया आणि आपण ते खोबरं वाट कांद्याचं वाटण केलं तर ते टाकू. मिक्स करून घेऊया. कुकर छोटा आहे. हा कुकर छोटा झाला. यामध्ये आपण गरम पाणी टाकूया. बटाटा पण शिजलाय आणि चिकन पण शिजलंय. थोडंसं पाण्यावर झाकण ठेवूया, 2 मिनिटं झाकण ठेवूया. इकडे भात त्याला भात पण होईल आता 5-10 मिनिटांमध्ये. आपलं चिकन तयार झालंय. थोडस चाकून लिंबू पे जेवणार. तुम्हाला सगळ्यांना जर तिखट आवडत असेल ना तर आम्ही काय केलं होतं, हिरवी पोपटी मिरची ती वापरली होती. तुम्ही हिरवी मिरची वापरा, आम्ही पोपटी मिरची वापरली होती वाटणामध्ये. तुम्ही हिरवी वापरू शकता, ते तिखट होणार. हा एकदम तिखट होणार, कारण का आमचे जास्त आईने वगैरे तिखट नाही आवडत ना, म्हणून थोडं पोपटी मिरची घेतली पण तिखट कमी झालं. चिकन आणि बटाटा एकदम शिजले. बटाट्याचा तर असं पूर्ण किंमत झाले. झकास झकास एकदम झकास. वरती कोथिंबीर टाक. कोथिंबीर टाकायची नाही. आमचा घरातला कप्पल आहे ना, ते जेवायला बसले बरं का आहे बघा, दाखवते तुम्हाला. प्रतीक काय लाजतोय, काय लाजतोय. कल्याणी कसं झालं ग चिकन? मी तोंडाने मलाच विचारताय, तरी पण सांग ना. चांगलं झालं. चांगलं झालंय. प्रतीक कसं झालं चिकन? मस्त मस्त आहे. बघ आपण प्रतीक आमचा ना कल्याणीला किती मदत करतो. किचनमध्ये गेलं की अजिबात एकटं सोडत नाही, थोडीफार तर होईदा मदत ही करतोस ना प्रतीक. पण तू एवढा शांत का आहेस? आज खालती बघून एवढा का जेवतोयस? लाजतोयस का? बायकोला रास्तो आहेस? नाही अजिबात नाही. मग बायकोला मदत करण्याविषयी तुझं काय म्हणणं आहे सगळ्यांना? बायकोला मदत करावीस, करायलाच पाहिजे ना. मदत तर केलीच पाहिजे. मदत तर केलीच पाहिजे. अग बनताय. हा मग बोल राधा बोल, तूने ये क्या किया. तिला विचार ना. तिकडेच घ्या. बोल राधा बोल, तूने ये क्या किया. अपने किशन को अपने किशन को. प्रतीक माहिती का, प्रतीकचा थोडासा वडा फुगलाय, कारण की माझ्यामुळे त्याचा तारक मेहता थांबलेला आहे. त्याला तारक मेहता बघायचंय आणि त्याला जेवायला बसलं ना की प्रतीकला तारक मेहता हा लागतोच आहे ना प्रतीक. तिला आवडते. तुला आवडतो तारक मेहता? चेहऱ्याचं एक्सप्रेशन बघा किती आवडलं ते. काय बोलणार, काय बोलणार, बोलू शकत नाही. ते कल्याणी प्रतीक किती वाजेपर्यंत तारक मेहता बघू शकतो? पूर्ण रात्रभर. तर सकाळी त्याला लावून दिले 7 वाजता तर बघणार. रात्रभर बघणार, दिवसा रात्र जेव्हा टाइम भेटेल तेव्हा तेव्हा बघू शकता. दिवसभर रात्रभर बघू शकतो. प्रतीक तुझं काय म्हणणं आहे? थांबा आता जरा प्रतीकला येऊ द्या, मग आपण पुन्हा एकदा गप्पा मारूया. थांबा जरा वेळ थांबा. आणि प्रतीकचा वडा फुटलेला आहे. आमचा प्रतीक कल्याणला खूप मदत करतो बरं का? हो मग सगळ्यांनी मदत केली पाहिजे. एकदा लादी पुसली होती 2 वर्षातून, 2 वर्ष लग्नाला एकदा लादी पुसली होती. जेवण बनवण्यात करतो. हा जेवण बनवण्यात करतात. प्रतीकने तुला एखादी वस्तू शिकवली? हा चायनीचे प्रकार शिकवले, नूडल्स बनवायला शिकवले, फ्राय राईस बनवायला शिकवलंय, अजून लॉलीपॉप ते नाही ते मंचुरियन ते स्वतःच बनवतो तू असंही कुणा लोकांची मांडी एवढी काढणार, 2 टोपो भरणार, टप भरणार. प्रतीक आमच्या जीवनामध्ये मदत करतो कल्याणीला. त्याचं काय कारण काय आहे ना ते तुम्हाला सांगते स्पेशली. मग मला मी बोलतो, मला कुकिंग करायला खूप आवडते. कुकिंग आणि इटिंग. कुकिंग आणि इटिंग आवडते. आणि कुकिंग करताना 2 असिस्टंट तरी त्याला कमीत कमी लागतात. ते पण कमी पडतात. ते पण कमी पडतात. कधी कधी अख्खा किचनचा असा कट्टा पूर्ण भरलेला असतो त्याच्या मसाल्यांनी, त्याच्या चमच्याने आणि काय काय जेवढं ते तेलकट जेवढी भांडी घेणार तेवढी सगळी भांडी तेलाची केलेली. कुकिंग करताना त्यांना सगळं काढून द्यायला लागतं.
सगळं द्यायचं, कापून द्यायचं, सगळं आपण करून द्यायचं, फक्त ते बनव हा फोडण्या टाकायचं काम करणार आम्ही सगळे असिस्टंट आणि हा आचार्य. पण तुम्हाला सांगते काही का होईना प्रतीक मदत करतो हे महत्वाचं आहे. तुमचे हे करतात का? आमचे हे पण करतात पण कामाला मदत. हा उदाहरण जेवणामध्ये, जेवणामध्ये तर माझ्या नवऱ्याला जास्त काही येत नाही पण अंड्याचा पोळा माझा नवरा अगदी आवडी त्याला सांगितलं ना असं बोलणार काय हवे नाश्त्याला काय देणार तू म्हणून अंड्याचा पोळा देऊ दे ठीक आहे अंड्याचा पोळाच दे तुम्हाला चालेल. कारण की ना तुम्हाला माहिती का ओबीची बाबा अंड्याचा पोळाही एकदम असं सगळं त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मसाले हळद वगैरे असं व्यवस्थित फेटून मुटून आणि मला मी शेफ आहे ना मला कसं व्यवस्थित लागतो अंड्याचा पोळा. चहा पण जमतो ना चहा पण माझा नवरा चहा दुधाचा नाही हा कोराचा कारण की आम्ही दोघं जण कोरा चहा पितो त्यामुळे कधीतरी असं म्हणजे चहा पण बनवतो रोहन. आणि काय येतं अजून काय येतं हा ग्रीन टी काय तू बोलतेस ग्रीन टी ती काय करायची पाणी गरम त्याच्यात टाकायचं बुडवायचं आणि घ्या तुमची ग्रीन टी. कधी आठवते ते तब्बे बिघडले असेल ना त्यांचं जेवण कधी करून दिलंय? नाही असं नाही आठवत जेवण करून नाही दिलंय जेवण मागून दिलेला. हा जेवण करण्याचा काही एक संबंध आहे म्हणून मी ते म्हणजे असं विचारच नाही करू शकत की रोहनने ते करावा. मी करून दिला जेवण तुला कधी होते? चिकन वगैरे काय केलं? हा चिकन केलं होतं एकदा सुकं चिकन केलं होतं आणि भात तर मीच बनवलेलं असं म्हणजे केलं एकदा जेवण बनवून दे चल ठीक आहे माझ्या नवऱ्याला अंड्याचा पोळा येतो तुझ्या नवऱ्याला चिकन तर बनवून दे सगळं हळूहळू शिका तसं रोहनला सगळं माहितीये कोणत्या भाजीमध्ये कोणते मसाले टाकण्याचं हिरवं वाटण सुकं वाटण खोबऱ्याचं वाटण सगळी वाटणं माहितीये तर मग तर मी बनवणार कधी तो गरज लागेल तेव्हा बनवेन ना आता काही गरज नाही ना मी माझ्या लेकीला बनवून देत जाईल म्हणजे ठीक आहे बाबा लेकीला तरी बनवून दे. आज मी जे काही करते ते रोहनमुळेच करते कारण ना बाहेर निघणं आणि बाहेरची सगळी कामं सांभाळणं तुम्हाला सगळ्यांना माझा चेहरा समोर दिसत असेल माझं सक्सेस दिसत असेल पण त्या सक्सेस मागचं खरं कारण आहे रोहन. त्याचा मला पाठिंबा आहे आणि त्यामुळे मी एवढं सगळं करू शकते. तुमच्यासमोर बोलणं तुमच्यासमोर लोकांना जाऊन मदत करणं हे फक्त एका पाठिंब्यामुळे होते बाकी कशामुळेच नाही आहे. कारण की जर मला त्याचा पाठिंबाच नसेल तर ऑफकोर्स मी एकटी कितपर्यंत धावू शकणार आहे. ओबीचे बाबा म्हणजे रोहन मला आठवण करून देतो काही गोष्टी अगं अशाला अशाला हे आहे इथे जायचं अगं आईचं हे आहे तर हे करायचं प्रतीकचं आहे म्हणजे या गोष्टी रोहन मला आठवण करू देतो. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. संसार आहे तर दोघांचा आहे तर दोघांनी तो सांभाळूनच घेतला पाहिजे आणि कामासाठी मदत तुम्ही देखील तुमच्या पत्नीला करा. पत्नीला मदत करण्याला कोणी लहान नाही होत कारण की बऱ्याच गोष्टींमध्ये असं बोललं जातं ए बायकोचा बैल का. आईला मदत करू शकतो बहिणीला मदत करू शकतो पत्नीला मदत केली तर बायकोचा बैल का बरं असं नसावं ना. बायको पण रे माणूसच आहे ना ती पण तर दिवसभर काम करते मग तिला जर मदत केली तर बैल कशासाठी झाला? एक नवरा आहे तो हक्काचा नवरा आहे त्याने नाही मदत करायची का बाजूवाला नाही येऊन मदत करायची का नाही ना. जॉबला असतो बाहेर तर आपण आपले 2 मिनटं तरी इथे तिथे घालवू शकतो पण आपली बायकोच्या घरामध्ये एक पत्नी काम करत असते ना तिच्या मागे भरपूर कामं असतात. कपडे काढणं कपडे सुकवणं भांडी कपडे लादी मुलं ह्यांची आवड जप त्यांची आवड जप मग ह्या सगळ्यांमध्ये त्यांना एकही मिनटं नाही मिळत त्यांच्यासाठी. मग जर आपण त्यांना थोडाफार हातभार मदत केली तर वाईट काय चांगलंच आहे ना. सो माझी तुमच्यासाठी आज सगळ्यांना विनवणी आहे का तुम्ही देखील तुमच्या पत्नीला थोडीशी का होईना जर ऑफिसमधून जमलंच तर येऊन थोडीशी मदत करा. आणि असं थोडंसं तुमचा जो राग असतो ऑफिसमधला वगैरे तो थोडासा तिथेच ठेवून मग तुम्ही तुमच्या घरामध्ये या आणि तुमच्या घरातल्यांना वेळ देवा द्या. कांदा कापायला मदत करा भांडी कसा मदत करा नाही भांडीचं नाही जमला तर ठीक आहे पण कधीतरी वाईफची तब्येत बरी नसेल बायको पत्नीची तुमच्या जर तब्येत बरी नसेल ठीक आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की मंथली सायकलमुळे कधी कधी अशा काही लेडीज लोकांना खूप चिडचिडेपणा येतो त्यांना म्हणजे जे पोटात दुखणं असतं ते अति जास्त असतं त्यावेळेस त्यांना शक्य नसतं पण ते आपल्याला येऊन सांगत नाही की बाबा नाही मला नाही होतं आज हे काम मी नाही करत असं नाही येऊन सांगणार ठीक आहे. ते तो वाकडं करत का होईना कसंही करत का होईना ते करतात पण ह्या गोष्टी नवऱ्याला तर माहिती असतात. सो थोडीफार त्यांनी मदत करावी आपल्या बायकोला एक मित्र म्हणून तरी बरोबर ना. मी करतो करतस कर तसं आमचा प्रतीक करतो बरं का कधी कधी असे हातपाय दाबून देतो कल्याणला दुखतात ना बायकोचे असे असे डोकं पण दाबतो डोकं पण दाबून देतो हो हो गळा तर असं तुम्ही देखील तुमच्या वाईफला मदत करा
आईला तर मदत करतात, बहिणीलाही मदत करतात, तसे बायकोला पण थोडीफार मदत करा, छान वाटेल तिला. आणि असंच मस्त मस्त व्हिडिओ बघत राहा कुटुंबासोबत. बघा असली मजा सबके साथ आता है. आणि आता 9:30 वाजलेले आहे आणि आमचा दिवस संपलेला आहे. आता झोपण्याची वेळ, एक तिथे जाईल, एक इथे जाईल, एक इथं नाही हे इथे जाते, मी तिथे जाईल. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय.